विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। निघून वगैरे नाही गेलेल्या, वादळ होतं शांत झालं इतकंच झालंय। निघून गेलं हा शब्द कुणीही वापरू नका। आईसारख्या ज्या व्यक्ती आहेत त्या कधी निघून जात नाहीत, त्या असतात, त्या आहेत, त्यामुळे ते लेबल तिला प्लीज लावू नका। काही नाही, ती व्यवस्थित होती, सगळ्यांची रोज काळजी घेत होती, काळजीने विचारत होती आम्हाला, मुलं बरी आहेत का, सगळे बरे आहेत का। शेवटचं वगैरे असं माहीत नव्हतं, त्यामुळे शेवटचं काय बोलणं असणार आहे। चांगली होती ती, सडन घडलं हे आमच्या लाईफमध्ये। सर हा काय प्रश्न आहे, माझी आई गेली आहे, प्रश्न मला फक्त आई होती, बाकी कोणी नव्हतं। त्यांनी जे आतापर्यंत जीवनामध्ये कार्य केलं त्यांच्यामुळे अनेकांचे जीवन सुधारलं, मात्र आता ताईंना जो शेवटचा निरोप आहे तो कशा नेमक्या पद्धतीने दिला जातो? तिचं सगळं काम आहे त्याच पद्धतीने, तिने संस्कार आमच्यावर केले, ज्या पद्धतीने तिने आम्हाला वाढवलं तेच आम्ही सगळे पुढे कंटिन्यू करणार आहोत। त्यात कुठेही काहीही बदल होणार नाही, तसंच त्या प्रत्येक गोष्टीतून ती आमच्या जिवंत आहे। माईने खरं आई शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला सांगितलं, आई नेमकी कशी असावी? कारण ज्यावेळेस आई नसते त्यावेळेस मुलांची काय अवस्था होत असेल, मात्र आज तुमची सुद्धा ती अवस्था पाहायला मिळते। शेवट आता राज्य सरकारला काय सांगायचं शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर सर? आता नो कॉमेंट्स, मी या विषयावर काही बोलू शकणार नाही, माझी मनस्थिती नाही आहे ती। आता राज्य सरकारने त्या सगळ्या गोष्टींवर बोलायचं। माईचं तुमचं शेवटचं बोलणं काय झालं होतं, नेमकी काय सांगितलं होतं मुलांची? काय हा मुलांचीच काळजी, सगळे ठीक आहेत ना, मुलं ठीक आहेत ना, शाळेत जातात ना, शाळा सुरू झाली नाही का, मुलांचेच विषय होते तिचे शेवटपर्यंत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।